नमस्कार भावी शिक्षकांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जीवाणू व विषाणू याबद्दलची माहिती पहिला प्रश्न दिला आहे मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रेस काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे आरोग्य विकास हे याचं योग्य उत्तर आहे उत्तर काय आरोग्य विकास असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया पुढचा प्रश्न ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस एडवर्ड जन्नर यांनी सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये विकसित केली तर याचं योग्य उत्तर आहे देवीची लस कोणी एडवर्ड जनर यांनी देवीची लस सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये विकसित केलेले आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा कोणत्या मार्फत क्षयरोग होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबर या जीवाणूमार्फत क्षयरोग हा रहतो क्षयरोग कोणत्या जीवा जीवा जीवाणूमार्फत होतो तर मायक्रो मायकोबॅक्टेरियम ट्युबर या रोगामधून क्षयरोग होतो या जीवनापासून क्षयरोग होतो पुढचा प्रश्न दिलेला आहे क्षयरोग याचे दुसरे नाव काय तर कॉक्स डिसीज हे क्षयरोगाचे दुसरे नाव आहे लक्षात ठेवायचे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे क्षयरोग क्षयरोगाचे दुसरे नाव कॉक्स डिसीज हे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क नंबर संपर करून तुम्ही संभाव्य टेस्ट सिरीज मिळवू शकता शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही संभाव्य टेस्ट सिरीज मिळवू शकता चला पाहूया पुढचा प्रश्न डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्षयरोग या रुग्णासाठी डॉट्स उपचार केला जातो पुढचा प्रश्न आहे क्षयरोग कोणी शोधून काढला तर रॉबर्ट क्वाक यांनी क्षयरोग शोधून काढलेला आहे याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट क्वाक यांनी क्षयरोग शोधून काढलेला आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे क्षयरोगावर कोणती थेरपी केली जाते तर क्षयरोगावर डॉट्स थेरपी केली जाते लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे क्षयरोगावर कोणती थेरपी केली जाते तर डॉट्स थेरपी ही क्षयरोगावर केली जाते बीसीजी लस कोणत्या रोगावर वापरतात तर क्षयरोगावर बीसीजी लस वापरतात याचं योग्य उत्तर आहे क्षयरोगावर बीसीजी लस वापरली जाते पुढचा प्रश्न आहे क्षयरोग लस कुठे दिली जाते तर डाव्या दंडावर ही क्षयरोग लस दिली जाते बीसीजी लसीचा शोध कोणी लावलेला आहे तर क्लायमेट ग्युरिन यांनी याचं योग्य उत्तर आहे क्लायमेट ग्युरिन यांनी बीसीजी लसीचा शोध लावलेला आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे क्षयरोगावर कोणती औषधे वापरली जातात तर स्टेप्टो स्टेप्टोमायसिस आणि रिफॅम्पी सीन ही क्षयरोगावर वापरली जाणारी औषधे आहेत इथे दिलेली आहे बघा स्टेप्रोमायसिन आणि सी सीन हे क्षयरोगावर वापरली जाणारी औषधे आहेत पुढचा प्रश्न कॉलर आहारो कोणत्या जीवाणूमार्फत होतो तर वायब्रिओ कॉलरी या जीवाणू मार्फत काय वायब्रिओ कॉलरी या जीवाणू मार्फत कॉलरा रोग होतो हाफ किनची लस कोणत्या रोगावर वापरतात तर कॉलरा या रोगावर हाफ किनची लस वापरतात कॉलरा या रोगावर हाफ किनची लस वापरली जाते चला पाहूया पुढचा प्रश्न विषम जर कोणत्या जीवाणूंमार्फत करतो तर साल मोनेला टायफी या जीवाणूमार्फत काय होतो विषम जोर होतो सालमोनेला टायफी हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न या रोगाचा प्रादुर्भाव अवयव असं विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे आतडे व प्लिहा या अवयवावर विषमजोर या रोगाचा प्रादुर्भाव होतो आतडे व प्लिहा हे याच योग्य उत्तर आहे विषम या रोगावर कोणती लस वापरली जाते तर टायफाईड टाईप ए आणि बी कोणते टाईप आहे ए आणि बी टायफाईड टाईप ए आणि बी या विषमज या रोगावर ही लस वापरली जाते पटकी या रोगामुळे कोणत्या अवयव प्रादुर्भाव होतो तर पटकी या रोगामुळे पचन संस्थेवर प्रादुर्भाव होत असतो डिप्ति दि -दि डिप्थिरिया हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो तर कोरिने बॅक्टेरियम या जीवाणूमार्फत डिप्थिरिया हा रोग होतो कोरिनो बॅक्टेरियम लक्षात ठेवायचं आहे कोरिनो बॅक्टेरियम या जीवाणूमार्फत डिप्थि डिप्थीरिया हा रोग होतो डिप्थीरिया या रोगामुळे कशाला प्रादुर्भाव होतो तर श्वास नलिकेला याला प्रादुर्भाव होतो डिप्थीरिया या रोगामुळे श्वास डिप्थीरिया या रोगावर कोणती लस दिली जाते तर डीपीटी लक्षात ठेवायचे डिप्थीरिया या रोगावर डीपीटी ही लस दिली जाते याचं योग्य उत्तर काय डीपीटी ही लस डिप्थीरिया या रोगावर दिली जाते पुढचा प्रश्न दिलेला आहे तो तर, ट्वीट द, ट्वीट धनुर्वात हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो तर क्लोस्त्रीयम ट्विटा ट्विट यानी यावर धनुर्वात हा रोग होत असतो धनुर्वात या रोगाचा प्रादुर्भाव कशावर होतो तर चेता संस्थेवर धनुर्वात या रोगाचा प्रादुर्भाव होतो याचं योग्य उत्तर आहे चेता संस्थेवर धनुर्वात या रोगावर कोणती लस वापरली जाते तर डीपीटी ही लस धनुर्वात या रोगावर वापरली जाते याचं योग्य उत्तर आहे डीपीटी ही रोग डीपीटी ही लस धनुर्वात या रोगावर वापरली जाते डिप्तिरिया या रोगावर सुद्धा डीपीटी ही लस वापरली जाते तसेच धनुर्वात हा रोग कोणत्या जीवाणू मार्फत होतो तर बोर्डाटेला पर्तुसिस या जीवाणूमार्फत बोर्डाटेला पर्तुसिस या जीवाणूमार्फत डांग्या खोकला हा रोग होतो डांग्या खोकला या रोगाच्या प्रादुर्भावर प्रादुर्भाव कशावर होतो तर डांग्या खोकल्याचा रोग प्रादुर्भाव कशावर होतो श्वसन नलिकेवर डांग्या खोकला या रोगाचा प्रादुर्भाव होतो पुढचा प्रश्न डांग्या खोकला या रोगावर कोणती लस दिली जाते तर डीपीटी ही लस लक्षात ठेवायचे डीपीटी ही लस डांग्या खोकला या रोगावर सुद्धा दिली जाते सार्वधिक संसर्गजन्य रोग कोणता तर सार्वधन सार्वधिक संसर्गजन्य रोग हास्य रोग हा आहे सर्वाधिक संसर्गजन्य रोग हास्य रोग हा आहे चला पाहूया पुढचा प्रश्न कुष्ठरोग हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो तर मायको बॅक्टेरियल लेप्री या जीवाणूमार्फत कुष्ठरोग हो हा होतो काय असेल याचं योग्य उत्तर मायको बॅक्टेरियल लेप्री या जीवाणूमार्फत कुष्ठरोग हा रोग होतो पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते तर याचं योग्य उत्तर आहे कॅरोटीन पुढचा प्रश्न कुष्ठरोग रोग कोणी शोधून काढलेला आहे तर डॉक्टर आर्मर हॅन्सन यांनी कुष्ठरोग रोग शोधून काढलेला आहे डॉक्टर आर्मन हॅन्सन याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न कुष्ठरोग या रोगाला दुसरे नाव काय आहे तर हॅन्सनचा रोग कुष्ठरोगाला दुसरंच नाव दिलेलं आहे हॅन्सनचा रोग असे सुद्धा म्हणून ओळखले जाते कुष्ठरोग आज कोणत्या नावाने ओळखले जाते तर कुष्ठरोग आज महारोग या नावाने ओळखले जाते चला पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने परिचारिकेसाठी कोणत्या रंगाच्या गणवेशाची तरतूद केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे बदामी रंगाच्या गणवेशाची तरतूद केलेली आहे कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवावर होतो तर परिघीय मज्जा संस्थेवर कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव होतो याचं योग्य उत्तर आहे परिघीय मज्जा संस्था हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न कुष्ठरोगावर सध्या कोणती उपचार पद्धती वापरली जाते तर एम डी टी मल्टीड्रग थेरपी ही उपचार पद्धती कुष्ठरोग या रोगावर वापरली जाते कोणती म एम डी टी मल्टीड्रग थेरपी पुढचा प्रश्न कुष्ठरोग किती अवस्था असतात तर कुष्ठरोगाचे एकूण तीन अवस्था आहे काय असेल याचं कुष्ठरोगाच्या कुष्ठरोग यावर काम करणारे हेमल कसं थी, हे ठिकाण कोठे आहे तर, तर थांबरागड गडचिरोली येथे हे ठिकाण आहे याचं योग्य उत्तर आहे थांबरागड गडचिरोली येथे कुष्ठरोग यावर काम करणारे हेमल कसं हे ठिकाण आहे न्यूमोनिया हा रोग कोणत्या जीवाणू मार्फत होतो तर डिप्लोकॉकस निमोनिया या जीवाणू मार्फत हा रोग होतो निमोनिया हे याचं एक उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न न्यूमोनिया या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवर होतो तर फुफ्फुस या अवयवावर न्यूमोनिया या रोगाचा प्रादुर्भाव होतो कोणता रोग जीवाणूमुळे तसेच विषाणूमुळे सुद्धा होऊ शकतो तर न्यूमोनिया हा रोग जीवाणूमुळे तसेच विषाणूमुळे दोन्हीमुळे होतो पुढचा प्रश्न आहे प्लेग हा रोग कोणत्या जीवाणमार्फत होतो तर एरिसिनिसा पेस्टिस हे याच तर याचं योग्य उत्तर आहे एरिसिनिया पेस्टिस हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या रोगाला उंदराचा उंदराचा रोग म्हणतात तर प्लेग या रोगाला उंदराचा रोग असे म्हणतात याचं योग्य उत्तर आहे प्लेग पुढचा प्रश्न प्लेग या रोगाच्या किती अवस्था दिसून येतात तर याचं योग्य उत्तर आहे तीन अवस्था या प्लेग या रोगाच्या तीन अवस्था दिसून येतात प्लेग एकदा झाल्यास आयुष्यभर कधीही होत नाही विधान चूक के बरोबर आहे तर हे विधान एकदम बरोबर आहे एकदा प्लेग झाल्यानंतर पुन्हा कधीही प्लेग दिसून येत नाही हे याचं योग्य उत्तर आहे पहिला एड्स रुग्ण हा कोण होता तर रॉक हार्डसन हा पहिला एड्स रुग्ण होता पहिला एड्स रुग्ण कोणता आहे रॉक हार्डसन हा पहिला एड्स रुग्ण आहे प्लेग या रोगाची पहिली अवस्था कोणती तर बिबोनिक अवस्था ही प्लेग या रोगाची पहिली अवस्था आहे प्ले रोगाची दुसरी अवस्था आहे न्युमोनिक अवस्था आणि प्लेग या रोगाची तिसरी अवस्था आहे सेप्टिसेमिक अवस्था या प्लेग या रोगाच्या तीन अवस्था आहेत पुढचा प्रश्न देवी हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो तर वेरीओला विषाणू यामुळे देवी हा आजार होतो काय असेल याचं उत्तर वेरी ओला विषाणू हा रोग विषाणूमुळे दे दे देवी हा आजार होतो कोणता आजार देवी हा आजार विषाणू प्रश्न आहे देवी या रोगामुळे कोणत्या अवयवाला प्रादुर्भाव होतो तर मज्जा संस्थेला देवी या रोगामुळे प्रादुर्भाव होतो याचं योग्य उत्तर आहे देवी या रोगामुळे मज्जा संस्थेला प्रादुर्भाव होतो कोणत्या वर्षापासून देवीची लस देण्यात येत आहे तर एक एकोणीसशे पंच्याहत्तर हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न कांजण्या हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर व्हेरिसेला जोस्टर या विषाणूमुळे कांजण्या हा रोग येतो व्हेरीसोला जेस्ट जोस्टर हे याचं योग्य उत्तर आहे कांजण्या या रोगावर प्रतिबंधक उपाय कोणता तर चिकन पॉक्स चिलस याचं योग्य उत्तर चिकन आहे चिकन पॉक्स चिलस हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे गोवर हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर मिक्झो वायरस या विषाणूमुळे गोवर हा रोग होतो याचं योग्य उत्तर आहे मिक्झो वायरस या विषाणूमुळे गोवर हा रोग होतो चला पाहूया पुढचा प्रश्न गोवर या रोगावर प्रतिबंधात्मक उपचार कोणते तर एम एम आर एलस एम एम आरलस ही गोवर या रोगावर प्रतिबंधक उपचार करणं हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर मेक्झो व्हायरस यामुळे रुबेला हा रोग होतो काय असेल रुबेला हा रोग मेक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न रुबेला या रोगावर प्रतिबंधक उपचार कोणते तर यम एम आरलस हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न गालफुगी हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर पॅरामेक्झो व्हायरस यामुळे गालफुगी हा रोग होतो गालफुगी हा रोग पॅरामिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो या रोगावर सुद्धा प्रतिबंधक उपाय कोणता आहे यमयम यं आर्लस ही सुद्धा आहे हीच ही आहे पोलिओ हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर एन्टेरो वायरस या विषाणूमुळे काय आहे एन्टेरो या विषाणूमुळे पोलिओ हा रोग होतो चला पाहूया पुढचा प्रश्न ओपीव्ही फुल फॉर्म काय तर ओरल पोलिओ व्हॅक्सिन हे ओपीव्ही हा हा फॉर्म आहे काय असेल याचं योग्य उत्तर ओरल पोलिओ वॅक्सिन ओपीव्ही फुल फॉर्म ओरल पोलिओ व्हॅक्सिन आहे पुढचा प्रश्न ब आहे बघा भारताने पल्स पोलिओ इमो इम्युनायजेशन कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षापासून केलेली तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून पल्स पोलिओ इम्युनो इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव पासून भारताने केलेली आहे इन्फ्लुएंझा हा रोग कोणत्या विषाणूपासून होतो असं विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे आर्थोमिझो व्हायरस इन्फ्लुएन्झा हा रोग कशापासून होतो तर आर्थो मिझो वायरस या विषाणूपासून इन्फ्लुएन्झा हा रोग होतो रेबीज हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर रेबडो वायरस या विषाणूमुळे रेबडो व्हायरस या विषाणूमुळे रेबीज हा रोग होतो हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पिसाळेला कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो तर आपल्याला माहीतच आहे पिसाळेला कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो पुढचा प्रश्न रेबीज या रोगावर प्रतिबंधक उपचार कोणते तर व्ही म्हणजे अँटी रेबीज वॅक्सिन ही रेबीज या रोगावर प्रतिबंधक लस आहे कोणती अँटी रेबीज वॅक्सिन भारताने जनुकीय दृष्ट्या उन्नत केलेली लस कोणती तर याचं योग्य उत्तर आहे शवांस बी शवांस बी ही भारताने जनुकीय दृष्ट्या कशी जनुकीय दृष्ट्या उन्नत केलेली लस आहे पुढचा प्रश्न एआयस चा लॉंग फॉर्म काय तर एक्वायर एस चा लॉंग फॉर्म आहे एक्वायर इम्युनिटी डिफिसीएनसी सिंड्रोम हे याचं योग्य उत्तर आहे रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर याचं योग्य उत्तर एच आय वी एचआय म्हणजे ह्युमन ह्युमन डिफिशियन्सी डेफिशियन्सी व्हायरस याच्या वीच फॉर्म काय ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस हे याचं योग्य उत्तर आहे जगातील एड्सचा पहिला रुग्ण सापडला तर अमेरिकेमध्ये एड्सचा पहिला रुग्ण सापडलेला आहे काय असेल याचं योग्य उत्तर अमेरिकेमध्ये एड्सचा पहिला रोग रुग्ण सापडलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला रुग्ण एड्स कुठे आढळला तर मद्रास किंवा चेन्नई मद्रासला आपण चेन्नई असं म्हणतो तर चेन्नई मध्ये भारतातील पहिला रुग्ण एड्स सापडलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे तर भोसरी पुणे मध्ये राष्ट्रीय एड्स पुण्यामध्ये राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कोठे आहे तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था दिल्ली येथे आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कुठे आहे दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न आधीशयन काळ किती वर्षाचा असतो तर पाच ते सहा वर्षाचा एड्सचा आधीशयन काळ असतो किती पाच ते सहा वर्षाचा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एड्स रोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे भागीदारी किती तर शंभर टक्के आहे तर एड्स नियंत्रण रोग एड्स रोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारची भागीदारी शंभर टक्के आहे पुढचा प्रश्न एड्स पासून कायमचा मुक्त होणारा जागतिक पहिला रुग्ण टिमोथी ब्राऊन दोन हजार सात मध्ये जर्मनी मध्ये दुसरा लंडन रुग्ण आहे एड्स लंडन रुग्णावर उपचार करणाऱ्या भारतवंशीय डॉक्टराचे नाव काय अतिशय महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर रवींद्र गुप्ता हे भारतवंशीय डॉक्टराचे नाव आहे पोलिओची तोंडाने दिली जाणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे तर डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली कोणी डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली पोलिओ तोंडाने दिली जाणारी लस शोधून काढलेली आहे पुढचा प्रश्न ओरल पोलिओ व्यक्तींचे किती स्टेज आहेत तर ओरल पोलिओ व्यक्तीचे एकूण चार स्टेज आहेत पोलिओलस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात तर पाच वर्षापर्यंत वयाच्या पाच वर्षापर्यंत पोलिओलस हा दिला जातो पुढचा प्रश्न आहे पोलिओलस कुठे साठवले जाते तर वॅक्सिन कॅरियरमध्ये पोलिओलस साठवली जाते पुढचा प्रश्न भारतात एच आय व्हीच्या अस्तित्वाचा पुरावा कोणत्या वर्षी मिळाला तर एकोणीसशे शहाऐंशी साठी याचं योग्य उत्तर आहे एच आय व्हीचा अस्तित्वाचा पुरावा एकोणीसशे शहाऐंशी साली मिळालेला आहे एच आय व्ही हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशीपैकी कोणत्या प्रकारच्या रक्तपेशीवर हल्ला करत कर असतो तर टी फोर लिम्फोसाइट हे याचं योग्य उत्तर आहे काय टी फोर लिम्फोसाइट हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न इलिसा कोणत्या रोगावर हो वापरली जाते तर एड्स या रोगावर हो इलिसा वापरली जाते इलिसाचं लॉंग फॉर्म काय तर एन्झाईम लिंक इम्युन सार्बंट असे याचं लाँग फॉर्म आहे वेस्टर्न ब्लोड टेक्निक कोणत्या रोगावर वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे एड्स हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे एड्स हा रोग तपासण्यासाठी कोणती प्रत्यक्ष चाचणी केली जाते ई आय ए टेस्ट याचं योग्य उत्तर आहे ई आय ए टेस्ट ही एड्स हा रोग तपासण्यासाठी चाचणी केली जाते एच आय व्ही जनकीय घटक कोणता असतो तर ए हा एच आय व्हीचा चा घटक असतो एच आय व्ही चा घटक कोणता आहे ए हा आहे पुढचा प्रश्न दिला एच आय व्ही विषाणूचा व्यास किती असतो तर शंभर नॅनोमीटर हा एच आय या लक्षात ठेवायचं शंभर नॅनोमीटर हा आय व्ही विषाणूचा प्लाझ्मो वायवॉक्स या हिवताप आदिजीवामुळे होते पसरवणारी डासाची मादी किती दिवस जगते तर याचं योग्य उत्तर आहे चौतीस दिवस जगते हिवताप पसरवणारी डासाची मादी ही चौतीस दिवस जगते प्लाझमोडियम जंतू किती प्रकारचे असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चार प्रकारचे असतात हिवताप जीवनचक्र किती अवस्थेत असते याचं सुद्धा उत्तर चार अवस्थेत असते चला पाहूया पुढचा प्रश्न हिवतापाचे तत्व कोणते आहे निधान तत्व उपचार सत्वर याचं योग्य उत्तर आहे निधान तत्व उपचार सत्वर हे याचं योग्य उत्तर आहे हिउतापाची प्रसारण करणारी मादी किती अंडे देते तर ते दे अंडे ही अनोफिलस मादी दिली देते अनोफिलस दासांच्या मादीच्या चावण्याद्वारे कोणता रोग होतो तर याचं योग्य उत्तर आहे हिवताफ हा रोग होतो काला आजार कोणत्या अधिजीवामुळे होतो तर लेम्यानिया दनुनी यामुळे काळा आजार होतो सानफ्लाय माशीद्वारे कोणता रोग होतो तर काळा आजार हा रोग सानफ्लाय माशीद्वारे होतो हा रोग कोणत्या अधिजीवामुळे होतो तर याचं योग्य उत्तर आहे आम्ही उत्तर आहे पुढचा प्रश्न स्लिपिंग सिकनेस कोणत्या अधिजीवामुळे होतो तर ट्रिपोनोसोमिया ब्रुसी या आधीजावामुळे स्लिपिंग सिकनेस हा रोग होतो टी एसई नावाची माशीमुळे कोणता रोग होतो तर स्लिपिंग सिकनेस हा रोग हा पाय कोणत्या जनतामुळे होता तर ब्रँच फिट या, या जनतामुळे हाती पाय होतो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर संभाव्य पेपर हवे असतील तर शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही संभाव्य टेस्ट सिरीज मागवू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो